नमस्कार शेतकरी मित्रांनो राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार एकवीस बावीस करिता गहू असेल ज्वारी असेल हरभरा असेल मका असेल करडई असेल असे भरपूर जे बियाणे आहेत तर पन्नास टक्के अनुदानावरती तुम्हाला बियाणे मिळणार त्या आहेत त्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत ऑनलाईन अर्ज तुम्ही शेतकरी बंधूंनी पोर्टलवरती ऑनलाईन करू शकता असे आव्हान करण्यात आलेले आहे अंतिम दिनांक पाहिला तर दहा सप्टेंबर दोन हजार एकवीस पर्यंत तुम्हाला अर्ज करायचे आहेत तर बियाणे अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या शेतकऱ्यांना लवकर या योजनेचा लाभ घ्यायला सांगा तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात आणि पाहूयात ऑनलाईन अर्ज कसा करायचा व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला महाडीबीटी फार्मर या पोर्टलवरती यायचं आहे महाडीबीटी फार्मर पोर्टलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे इथं आल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे आता ज्यांनी ज्यांनी इथं अगोदरच अकाउंट बनवलेलं आहे त्यांनी इथं वापरता करता आय डी टाकून लॉग इन करू शकता ज्यांनी अकाउंट बनवलं नाही आहे त्यांनी नवीन अर्जदार नोंदणी इथे जाऊन नवीन नोंदणी जी आहे ती करू शकता नवीन नोंदणी ज्यांनी केली नसेल नवीन नोंदणी करा मी इथं ऑलरेडी व्हिडिओ बनवलेल्या आहेत भरपूर त्या तुम्ही पाहून घ्या नवीन नोंदणीसाठी आता आपल्याला लॉग इन करणार आहोत लॉग इन करण्यासाठी तुम्हाला इथं दोन ऑप्शन दिसणार आहेत पासवर्ड इथं आयडीने करू शकता आय डी पासवर्डने किंवा आधार कार्डने मोबाईल नंबर लिंक असेल तर मोबाईल नंबर लिंक असताना सुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर आधार कार्डने करा किंवा वापरता करता आय डी किंवा पासवर्डने तुम्ही इथं लॉग इन करून घ्यायचं आहे तर इथं आपण कॅप्चर टाकायचा आहे जो वरती कोड दिलाय तो टाकून इथं लॉग इन करूयात तुम्ही लॉग इन आय डी आणि पासवर्डने लॉग इन केल्यानंतर इथं तुमच्या समोर अशा प्रकारची प्रोफाईलची स्थिती दिसणार आहे तर प्रोफाईलची स्थिती शंभर टक्के भरणं गरजेचं असतं वैयक्तिक तुमची प्रोफाईल असेल त्यानंतर तुमची बाकीची सिंचन स्तोत्र असेल सगळी माहिती तुम्हाला भरणं गरजेचं आहे तुमची माहिती पूर्ण भरल्यानंतरच तुम्हाला इथं कृषी विभाग आणि अर्ज करा हा ऑप्शन येणार आहे अर्ज करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मुख्य पृष्ठावरती यायचं आणि अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं लक्षात ठेवायचंय आपल्याला आता इथं भरपूर ऑप्शन दिसणार आहेत पण इथं तुम्हाला कोणतं ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे ते समजून घ्या इथं आपल्याला खाली यायचंय आणि खाली आल्यानंतर इथं बियाणे औषधे व खते हा ऑप्शन तुम्हाला दिसेल बियाणे औषधे खते या ऑप्शनच्या समोर तुम्हाला इथं पाहू शकता बाबी निवडा, निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बाबी निवडा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता तुमचा तालुका गाव आणि गट नंबर इथं ॲटोमॅटिकली येणार आहे तर ज्या गट मध्ये इथं पाहू शकता जे गट नंबर असेल तो गट नंबर सिलेक्ट करा तो बरोबर आहे का चेक करा त्यानंतर तुम्हाला इथं बाब निवडायची आहे बाब काय आहे तर बियाणे तर इथं बियाणेच ठेवायचं आहे त्यानंतर पीक निवडायचं आहे आता प्रत्येक जिल्ह्यासाठी जे आहेत ते इथं आपण झूम करून पाहूयात आता इथं मी सातारा जिल्हा आहे तर सातारा जिल्ह्यासाठी काय काय आहे करडी आहे गहू आहे त्यानंतर जवस आहे ज्वारी आहे मका आहे असे तुम्हाला दिसणार आहेत तसेच जे जेही जिल्हा असेल त्या जिल्ह्यानुसार इथं तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील जे बियाण तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला इथं पीक निवडायचं आहे ज्या पिकासाठी तुम्ही बियाणं इथं अनुदानावरती घेणार आहात त्यानंतर ते पीक निवडल्यानंतर अनुदान हवे असल्या तर प्रमाणित बियाणावरती वितरण या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बियाण्याचा प्रकार निवडायचा आहे त्यानंतर इथं तुम्हाला बाब निवडायची आहे बाब निवड्यामध्ये तुम्हाला जने जुने वान पाहिजे का नवे वान ते निवडायचं आहे वानाचा इथं प्रकार निवडायचा आहे तुम्हाला कोणती वाण हवी आहे आणि त्यानंतर हे सगळं तुम्हाला निवडल्यानंतर हे शेतकऱ्यांना एकदम समजून सांगू शकता जर तुम्ही शेतकरी असाल तर इथली वाण व्यवस्थित निवडा आता क्षेत्र हेक्टर निवडायचं आहे क्षेत्र हेक्टरमध्ये तुम्हाला किती शे हेक्टर हेक्टरमध्ये किंवा किती आरमध्ये तुम्ही जे आहे ते इथं पीक घेणार आहात त्या पिकाचा इथं तुम्हाला तपशील द्यायचा आहे किती हेक्टरमध्ये तुम्ही घेणार आहात ते हेक्टर तुम्ही निवडा आणि त्यानंतर इथं आपण अर्ज केलेले वान उपलब्ध नसल्यास आपण सदर पिकाचे अन्य वान उपलब्ध करून देण्यात येईल इथे एक नोटीस दिलेली आहे आणि ते नोटीस मान्य करून सबमिट करायचं आहे एखाद्या पिकाचं वान जर नसेल तर दुसरे वान तुम्हाला देण्यात येईल असं सांगितलेलं आहे तसंच मी आता गहू हे एक सिलेक्ट करतो अन्य तुम्ही दुसरं काही टाकायचं असेल त्याची वान व्यवस्थित निवडा जे तुम्हाला हवे असेल ते निवडू शकता आणि जर गव्हर्नमेंटकडे ती वान नसेल अवेलेबल तर तुम्हाला दुसरी वान देण्यात येतील असं त्यांनी सांगितलेलं आहे क्षेत्र निवडा क्षेत्र निवडताना ही चूक करू नका जे क्षेत्र तुम्ही टाकलेलं आहे त्या एकूण क्षेत्राच्या मर्यादितच क्षेत्र तुम्हाला टाकायचं आहे आणि सबमिट करायचं आहे हे दोन मी आता इथं सबमिट केलेलं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला आता मुख्य पृष्ठावरती यायचं आहे कारण की मुख्य पृष्ठावरती आल्यानंतरच तुम्हाला आता इथं पुन्हा आता अर्ज भरायचा आहे अर्ज सबमिट करण्यासाठी अर्ज करा आणि अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे अर्ज सादर करानंतर ओके करायचं आहे आणि इथं तुम्ही जे पहा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पहा केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की इथं आपण जे जे अर्ज आत्ता ॲड केलेले आहेत ते आपल्याला अर्ज सादर करायचे आहेत त्यासाठी तुम्ही पाहू शकता बियाणेसाठी पहा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यासाठी तुम्हाला प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे इथं आता इथं पाहू शकता बियाणे औषधे व खते मी प्राधान्य देतो मला कुठलं हवं आहे ते पहिलं दुसरं प्राधान्य दिल्यानंतर योजनेच्या अटी शर्ती मान्य आहेत आणि अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला मेक पेमेंट तेवीस रुपयाचं पेमेंट करायचं आहे तुम्ही वॉयलेट नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड आय एम पी एस जे असेल ते तुम्ही यू पी आयने करू शकता माझी सगळ्यात सोपी पद्धत आहे ते म्हणजे मी इथं क्रेडिट डेबिट कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करतो आणि त्यानंतर मी यू पी आयने पेमेंट करतो तर हे पाहू शकता आता कसं करायचं तर क्रेडिट डेबिट कार्डवरती क्लिक करायचं प्रोसिड करायचं पुन्हा एकदा प्रोसीड करून तुम्हाला इथं पाहू शकता ऑप्शन आलेले आहेत इथं तुम्ही क्यू आर कोड सिलेक्ट करायचा त्यानंतर मेक पेमेंटवरती क्लिक करायचा प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचा हा जो क्यू आर कोड आहे हा क्यू आर कोड तुम्ही गुगल पे फोन paytm ने स्कॅन करा आणि तुमच्या मोबाईलमधून पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतर इथं पाहू शकता आपलं पेमेंट सक्सेसफुली झालं आहे आपली पेमेंट रिसिप्ट आलेली आहे आता मित्रांनो लक्षात ठेवा ही पेमेंट रिसिप्ट जी आहे ती तुम्ही प्रिंट करायची आहे किंवा तुमच्या पीडीएफ मोबाईलमध्ये सेव्ह करू ठेवू शकता इथं सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला मुख्य पृष्ठावरती यायचं आहे पुन्हा तुम्हाला लेफ्ट साईडला महत्त्वाचं म्हणजे मी अर्ज केलेल्या बाबीमध्ये जायचं आहे कारण की इथं आपण जे अर्ज केलेले आहेत ते इथं दाखवण्यात येतील छाननी अंतर्गत अर्ज म्हणजे तुमचा आत्ता अर्ज जो आहे तो छाननीमध्ये आहे लॉटरीसाठी इलिजिबल आहे इथं पाहू शकता बी एन ए इथं तुम्ही प्रिंट करू शकता पेमेंट रिसिप्ट आणि तुमची पावती डाउनलोड करण्यासाठी इथे एक ऑप्शन आहे पावती डाउनलोडचा ऑप्शन दिलेला आहे यावरती तुम्ही क्लिक करून जे आहे ते ही पोहोचपावतीसुद्धा डाउनलोड करू शकता हा तुमचा अर्ज पूर्णपणे झाल्यानंतर लक्षात ठेवायचा आहे आता वेट करायचा आहे तो म्हणजे लॉटरी लागायचा लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला एस एम एस येईल एस एम एस आल्यानंतर कृषी अधिकाऱ्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे कृषी अधिकाऱ्यांकडून तुम्हाला जे आहे ते इथं सातबारा वगैरे तुमचे डॉक्युमेंट्स पाहून तुम्हाला जे अनुदान असेल बीएन वरती ते तुम्हाला देण्यात येणार आहे आणि याची तुम्ही प्रिंट वगैरे काढून ठेवा नंतर तुम्हाला ही प्रिंट लागू शकते आता तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला अजून काही विचारायचं असेल काही तुम्हाला शंका असतील तर तुम्ही तुमच्या कृषी अधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट करून सर्व माहिती जी आहे ती एकदा पाहून घ्या आणि त्यानंतर जे आहे ते अर्ज करू शकता तर अशा प्रकारे अर्ज करण्याची प्रोसिजर तुम्हाला समजली असेल तर हा व्हिडिओ नक्की मित्रांना शेअर करा धन्यवाद इथेच थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र